नमस्कार, मी लोकेश रवींद्र कोतवाल, बडगुजर डॉट इन लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बडगुजर डॉट इनच्या माध्यमातून आम्ही समाजात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा दर आठवड्याला लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहोत. यापूर्वी आम्ही बडगुजर डॉट इन या वेबसाईटच्या मार्फत लिंकद्वारे दररोज समाजात ज्या काही बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतात त्या बातम्यांची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि जसं आम्हाला शक्य होईल तसं आपण समाजाला एका व्यासपीठावर कनेक्ट करायचा एक छोटासा हा प्रयत्न करत आहोत. तर सुरू करूया आजच्या या लाईव्ह बातमीपत्रास. नमस्कार, पुढील बातमी शैक्षणिक क्षेत्रामधून. तर एरंडोल येथील राहणार बडगुजर समाजाचे अध्यक्ष व माध्यमिक शिक्षक श्री राजेंद्र पवार यांची मुलगी दिव्यानी राजेंद्र पवार, हिने आपले प्राथमिक शिक्षण जाजू शाळेमधून पूर्ण केले. त्यानंतर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी काबरे विद्यालय एरंडोल येथे ॲडमिशन घेतले आणि त्या ठिकाणी SSC परीक्षेमध्ये 91% गुणांनी उत्तीर्ण झाली. तसेच त्यापुढे जळगाव येथील MJ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन HSC परीक्षेमध्ये 78% गुण मिळवलेले आहेत. आणि त्यापुढे शिरपूर येथील औषधीय महाविद्यालय फार्मसी कॉलेज HR पटेलमध्ये ॲडमिशन घेऊन फायनल इयरमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. आणि त्यापुढे फार्मसी विद्यालयामध्येच औषधीय निर्माण क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय GPET परीक्षा 2022 द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. तर या तेजस्वी कार्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तसेच महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय GPET परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, सत्कार करण्यात आला. खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीस शुभेच्छा. पिंपळगाव हरेश्वर येथील पिंपळगाव बुद्रुक गुरु गोविंद विविध कार्य सोसायटी लिमिटेड ची पंचवार्षिक निवडणूक ही आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीत नम्रता पॅनलच्या वतीने आपल्या बडगुजर समाज बांधवांना प्रतिनिधित्व देण्यात आले. सदर निवडणूक ही 15 मे 2022 रोजी पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीत नम्रता पॅनलचा घवघवीत विजय होऊन बडगुजर समाजातील श्री बाळू तुळशीराम शेठ बडगुजर आणि श्रीमती जयश्री ताई सुनील बडगुजर यांचा दणदणीत विजय झाला. या विजयानिमित्त त्यांचे दोघांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर डॉट इन, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि तसेच बडगुजर युवा संघटन सुरतच्या वतीने तसेच जय चामुंडामाता हिरकणी ग्रुप यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. नमस्कार, मी विनोद मोहकर, पुणे, बडगुजर डॉट इन प्रतिनिधी. पंडित भीमसेन जोशी कला दालन पुणे येथे नॅशनल आर्ट एक्झिबिशन हे भरविण्यात आले होते. ते दिनांक 20, 21 व 22 मे 2022 रोजी भरविण्यात आले होते. जळगाव येथील समाज बांधव श्री विष्णू भिकाजी बडगुजर यांची सून सौ अश्विनी रोहित बडगुजर हल्ली मुक्काम चाकण पुणे यांनी नॅशनल आर्ट एक्झिबिशनमध्ये सहभाग घेतला होता. पुणे येथील व सर्व समाज बांधव भगिनी व मित्रपरिवार यांनी एक्झिबिशनला भेट देऊन सहभाग असलेल्या कलाकारास प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून पेंटिंगबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांच्या कला गुणबद्दल माहिती जाणून घेतली. पुणे येथील प्रेक्षकही मोठ्या संख्येने भेट देत होते. श्री विष्णू भिकाजी बडगुजर, श्री रोहित विष्णू बडगुजर हेही या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाबद्दल सर्व माहिती आपल्याला बडगुजर प्राऊड यूट्यूब चॅनलला भेट देऊन माहिती लिंकद्वारे आपण बघू शकता. आभार. Well, we are very pleased to have visited today this mini beautiful national art exhibition. We found several artists with many good painting, this one behind us but also in front of us, some nice mandala, nice painting, very good. So I would like to encourage all artists in fact to continue in their progression, develop their skills, etc. What we have seen today is absolutely great, fantastic. अर्थे तालुका शिरपूर येथील श्री उमेश बनसेलाल बडगुजर व सौ मीनाक्षी उमेश बडगुजर यांचे चिरंजीव परेश उमेश बडगुजर ग्रॅज्युएट फार्मसी
ॲप्टिट्यूड टेस्ट परीक्षेत पास होऊन भारतात 41वा नंबर व आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च शिरपूर फार्मसी कॉलेजमध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा. अहमदाबाद येथील डॉक्टर प्राध्यापक केतन बडगुजर हे स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असून त्यांनी पुढे मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग तसेच IIT बॉम्बे येथून PhD ही पदवी मिळवलेली आहे. त्यांचे अनेक रिसर्च पेपर इंटरनॅशनल पब्लिकेशन्समध्ये प्रकाशित झालेले असून सध्या ते PhD प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करीत असतात. गुजरात राज्याच्या NBA कमिटीसाठी केलेल्या कार्याबद्दल गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा गुजरात राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री जितूभाई वाघानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल प्राध्यापक डॉक्टर केतन बडगुजर यांचे मनपूर्वक अभिनंदन. जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. समर्थ रामदासांनी आपल्या या श्लोकात जो संदेश दिलाय त्याचं शब्दशः पालन करतायत मूळचे भडगावचे, पण हल्ली फैजपूरला राहणारे समाजबांधव निवृत्त प्राध्यापक श्री NL चव्हाण सर. संपूर्ण आयुष्य ज्ञानार्जन आणि ज्ञानदान या पवित्र कामांकरता खर्ची घालणारे ज्ञानमहर्षी विद्यावाचस्पती श्री चव्हाण सर अर्थशास्त्राचे उत्तम अध्यापक म्हणून सुपरिचित आहेतच, पण त्याचबरोबर आपल्यातलं ज्ञान सामर्थ्य शब्दात बांधून प्रत्यक्ष पुस्तक रूपानं मांडणारा सिद्धहस्त लेखक देखील त्यांच्यात दडलाय. सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर नामदेवराव लक्ष्मण चव्हाण हल्ली मुक्काम पुणे यांची सेवानिवृत्तीनंतर बँकिंग आणि वित्तीय बाजार शेअर मार्केट यावर 4 संदर्भ पुस्तकं प्रशांत पब्लिकेशन्स जळगाव मार्फत प्रकाशित झाली आहेत. सदरील पुस्तकं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्याच्या BCOM साठी क्रमिक पुस्तकं म्हणून वापरली जात आहेत. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या MA अर्थशास्त्र या वर्गासाठी देखील त्यांनी सार्वजनिक आय व्यय या पुस्तकाचं लिखाण केलंय. डॉक्टर नामदेवराव चव्हाण यांची नुकतीच प्रकाशित झालेली 4ही पुस्तकं पुढील प्रमाणे. 1. आधुनिक बँकिंग आणि भारतीय वित्तीय बाजार. दुसरं पुस्तक आहे भारतीय वित्तीय बाजार आणि संस्था. हे तृतीय वर्ष वाणिज्य सत्र 5 साठी आहे. तिसरं पुस्तक आहे भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती. तर चौथं पुस्तक आहे भारतीय वित्तीय बाजार आणि संस्था. हे तृतीय वर्ष वाणिज्य सत्र 6 साठी आहे. ज्ञानदानाचा घेतलेला हा वसा त्यांनी अव्याहतपणे असाच अखंड चालू ठेवावा आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाचे क्षण असेच माळत राहावेत या कामी त्यांना अनंत शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नवोदय बडगुजर समाज विकास संस्था नवोदय युवा युवती मंच आयोजित बडगुजर समाजातील पहिला त्रिराज्यस्तरीय मरणोत्तर सन्मान सोहळा. निमंत्रण आपल्या क्षत्रिय बडगुजर समाजातील ज्याही दिवंगत समाजबांधवांनी त्यांच्या हयातीच्या काळात कारकिर्दीत सामाजिक कृषी क्षेत्रात योगदान दिले असेल अशा दिवंगत व्यक्तींच्या कार्याच्या आठवणींना उजळवळा देऊन स्मरण करून त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्याचे नवोदय बडगुजर समाज युवा युवती मंचतर्फे रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी करण्याचे नियोजन आहे. सदर सन्मान आपल्या सर्वांच्या उपस्थित त्यांच्या परिवारास देऊन सुपूर्द करण्यात येईल, तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थित प्रार्थनीय आहे. कार्यक्रम रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रमस्थळ नक्षत्र रिसॉर्ट पारोळा रोड मार्केट यार्ड शेतकरी पुतळा चौक रामचंद्रनगर स्टॉप धुळे. धन्यवाद. तर हे होते या आठवड्याच्या ताज्या घडामोडींचा आढावा. तर मित्रांनो, बडगुजर .in लाईव्ह न्यूज हा उपक्रम आपला सर्वांना कसं वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा.
बडगुजर डॉट इन वेबसाइट वर कनेक्ट व्हा, त्यानंतर बडगुजर प्राउड ग्रुपच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हे बातमीपत्र कसं वाटलं हे आपल्या कमेंट्सद्वारे लाईक्सद्वारे आम्हाला कळवा. हे बातमीपत्र आपल्या समाजबांधवांपर्यंत पोहोचवा. बडगुजर डॉट इनच्या माध्यमातून बडगुजर समाजाला डिजिटली कनेक्ट करण्याचा हा उपक्रम आम्ही युवकांनी हाती घेतला आहे, तर यासाठी आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य हवं आहे. तर यासाठी नेहमीच आपण संपर्कात राहूया, संवाद ठेवूया, आपल्या समोरली होणाऱ्या बातम्या आमच्या टीमपर्यंत पोहोचवा, त्या नक्कीच आम्ही या बडगुजर डॉट इन वेबसाईट मार्फत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचूया. तर धन्यवाद आपल्या सर्वांचे, सहर्ष पुनश्च एकदा हा हार्दिक आभार मानतो.